मराठी बाल भारती इयत्ता 7वी। भाग एक, धडा दुसरा, स्वप्न विकणारा माणूस। दुसरा धडा आहे स्वप्न विकणारा माणूस। स्वप्न विकणारा माणूस हा धडा अशोक कोतवाल यांनी लिहिलेला आहे। अशोक कोतवाल यांनी हे बाल कविता संग्रह, अशोक कोतवाल यांचे कविता संग्रह आणि बाल कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत। आपण बघू दुसरा धडा। प्रत्येक मनुष्य आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपडत असतो। स्वहिताबरोबरच समाजाच्या उपयोगी पडणारी व उदात्त हेतू असणारी स्वप्ने पाहावीत असा संदेश पाठातून दिला आहे। प्रस्तुत पाठ सावलीचं घड्या या ललित लेख संग्रहातून घेतलेला आहे। आता सावलीचं घड्याळ हा त्यांचा एक लेख संग्रह आहे, त्यातून हा पाठ घेतलेला आहे। आता याच्यामध्ये प्रत्येक मनुष्य म्हणजे प्रत्येक माणूस आपल्या स्वतःचे त्याचे काही स्वप्न असतात। स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणजे ते स्वप्न पूर्ण करायसाठी तो झटत असतो। स्वहिताबरोबर, स्वहित म्हणजे आणि स्वतःचं हित आणि समाजाच्या उपयोगी पडणं, हा उदात्त हेतू म्हणजे हा मोठा हेतू घेऊन स्वप्न पाहावीत म्हणजे आपल्या देशाच्या कल्याणासाठी समाजाच्या कल्याणासाठी काही होईल असे स्वप्न पाहावे आणि ते पूर्ण करायसाठी आपण धडपडावं असा या संदेश या पाठातून दिलेला आहे। आता बघू आपण हा धडा। माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत। नुसतीच बघता आली पाहिजे असं नाही तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे, असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणतात। आता स्वप्न ही निर्माण करावी लागतात की उत्पन्न होतात हे आपल्याला माहीत नाही। स्वप्नांविषयी लोक काय काय बोलतात, कुणी कुणी तर स्वप्नांना भलतंच तुच्छ लेखतात, भलती स्वती स्वप्न पाहू नको असा सल्लाही देतात। आता याच्यामध्ये त्यांनी अशोक कोतवाल यांनी सांगितलेलं आहे की माणसाला स्वप्न बघता आली पाहिजे म्हणजे चांगले स्वप्न बघता आले पाहिजे आणि चांगले स्वप्न पूर्ण करता आले पाहिजे आणि लोक त्याच्याबद्दल काही भलतं सलतंही बोलतात पण आपण तसं न करता, तुच्छ न लेखता म्हणजे त्या स्वप्नांना वाईट न लेखता आपण त्याच्यानं चांगलं काय करू शकतो असं करावं। माझं तर म्हणणं असं आहे ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही। जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं। ज्यांच्याकडे असं तीव्र संवेदनशील मन असतं ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात, इतरांपासून आपल्याला वेगळं करतात, स्वतः काहीतरी आदर्श बनून ते वावरतात नाहीतर इतरांना आदर्श बनवतात। पण अशा संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं अधांतरीच तरंगत राहतात, ना धड इकडे ना धड तिकडे अशी त्यांची अवस्था असते। आता याच्यातनं आपल्याला लेखकाने म्हटलेलं आहे की स्वप्न सगळ्यांनी बघावे आणि स्वप्न समृद्ध असतं म्हणजे समृद्ध करतं, म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की जो स्वप्न बघत नाही तो माणूसच नाही आहे। म्हणून आपण चांगले स्वप्न बघावे आणि त्याच्या ते स्वप्न पूर्ण करायसाठी आपण लोक तिलाच स्वप्नावृत्ती असं वृत्ती म्हणत असावे। बिना ध्यासनी बिना धडपडल्याशिवाय असलेली ही स्वप्नावृत्ती तशी घातकच नाही का? बालपणी आम्हाला स्वप्नाचा खरा अर्थही काही कळत नव्हता पण स्वप्न या शब्दाशी आमचा परिचय झालेला होता। रात्री झोपलो म्हणजे आपल्याला झोपेत जे दिसतं ते स्वप्न असतं आणि ते काही खरं नसतं असं आम्हाला माहीत झालं होतं। आमच्या लहानपणी कोण्या एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडे यायचा। त्याच्या घोड्याचा तबडक तबडक आवाज आला की आम्ही आवाजाच्या दिशेने धावत जायचो। आमचं आकर्षण घोडा बघणं हे असायचं पण घोड्यासोबत मिशीतल्या मिशीत हसणाऱ्या त्या माणसालाही बघणं व्हायचं। तलम रेशमी धोतर त्यावर तसा जरीचा सैलसर कुडता, डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यावर चष्मा, पायात चांबडी बूट, गवाळ रंगाचा झुपकेदार मिशा असलेला हा माणूस
होता ही तसाच धिप्पाड। या स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला गंमतच वाटायची, शिवाय कुतूहल पण। त्यानं घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली कापडातल्या गाठोड्याकडे आम्ही कुतूहलानं बघायचो। आता लेखक आपल्याला एक गोष्ट सांगतात आहे, लेखक जेव्हा लहान होते तेव्हा त्यांच्या एक गावात एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावरून यायचा आणि त्या घोड्याचा आवाज कसा असायचा, तबडक तबडक। तो या सगळ्या मुलांना त्याचं त्या घोड्याचं आकर्षण असायचं आणि घोड्याबरोबर जो बसलेला माणूस होता तो पण त्याचं पण आकर्षण या सगळ्यांना होतं। त्यांनी रेशमी धोतर घातलेलं असायचं, नंतर जरीचा कुडता, त्यामुळे या सगळ्यांना त्या माणसाचं कुतूहल म्हणजे आकर्षण असायचं आणि त्या घोड्याच्या पाठीवर एक मखमली कापड असायचं, त्या कापडीचं गाठोडं आणि त्या गाठोड्यात काय आहे असं या सगळ्या मुलांना त्या गाठोडीचं पण कुतूहल असायचं म्हणजे आश्चर्य असायचं। हा माणूस आमच्या गावच्या पिंपळाच्या पारावर थांबायचा, पारारा असलेली लोखंडी कडीला आपला घोडा बांधायचा, घोड्याच्या पाठीवर आणलेलं मखमली कापडातलं गाठोडं जवळ घेऊन चांबडी पिशवीतलं पाणी घटाघटा प्यायचा आणि मग ऐटीत झाडाच्या पारावर बसायचा, तेव्हा त्याच्या भोवती माणसांचा गराडा पडे। त्यानं आजवर घोड्यावरून खूप प्रवास केलेला होता, कित्येक देश पाहिलेले होते, कित्येक डोंगर दऱ्या तुडवल्या होत्या। भिन्न स्वभावाची आणि भिन्न संस्कृतीची माणसं पाहिली होती, त्यामुळे त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप काही असायचं। त्यानं अनुभवलेलं समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किश्यांनी रंगवून फुलवून सांगायचा। लोक त्याच्या गप्पांमध्ये स्वतःला विसरून जायचे। त्याचं ते भलतं दिलखेज बडबडणं आणि स्वप्नात धुंद गुंगवणं लोकांना भारी आवडायचं। ऐकताना लोकांची मती कुंठित व्हायची। आपण हे ऐकतोय ते खरं की खोटं या संभ्रमात ते पडायचे। आता लेखकाच्या गावात जो माणूस यायचा तो कुठे थांबायचा, त्यांच्या गावाजवळ पिंपळाचं जे झाड होतं त्याचा पार होता, त्या पारावर आपला घोडा बांधायचा आणि तो लोकांना वेगवेगळ्या गोष्टी सांगायचा, कारण तो बऱ्याच ठिकाणी घोड्यावरून फिरून आलेला होता आणि लोकांना तो इतकं छान सांगायचा की लोकांना ते तो सांगतोय ते खरं की खोटं हे कळत असलं तरी लोक त्याच्या गोष्टी ऐकायचे। ऐकताना लोक तल्लीन होऊन जायचे। त्याच्या या अनुभवी बोलातून लोकांना निरनिराळ्या प्रांताची रीतिरिवाजांची माहिती व्हायची। त्यांना वर्णन केलेल्या प्रांतात ते मनानंच भटकून येत, जणू काही आपण स्वप्नातच आहोत असं त्यांना वाटत राहायचं। मग बऱ्याच वेळानं तो ते मखमली कापडात बांधलेलं गाठोडं हळूच सोडायचा, त्यात काजू बदाम किसमिस वेलदोडे सुपारी खारी खोबरं वगैरे असायचं। नाही म्हटलं तरी लोक घासघीस करून छटाक पावशेर विपकत घ्यायचे। कधी कधी तो गाठोड्यातला खाऊ सगळ्या टिंगू मुलांना मुठमुठ वाटून द्यायचा, आम्हीही त्याच्या वर भलतेच खुश व्हायचो। तो निघून गेल्यावर लोक म्हणत हा बडबड्या आला की आपल्याला तरतरी पेरून जातो, त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटतं, आपलं दुःख काही काळापुरतं का होईना विसरल्यासारखं होतं। गोडगोड बोलून तो जसं त्याचं स्वप्नच आपल्या डोळ्यात उतरवून जातो। पुढे मग लोक त्याला सपन विक्याच म्हणू लागले, त्यालाही त्याचं कधी काहीच वाटेना। तोही मग गमतीनं सपन घ्या सपन म्हणत गावात शिरायचा आणि लोकांना रिझवून सुकामेवा विकायचा। मग आता लेखकाच्या गावात जो माणूस यायचा तो खूप गोष्टी सांगायचा आणि त्यांनी जी बांधून आणलेलं गाठोडं असायचं त्याच्यामध्ये काजू किसमिस होतं ते सगळ्यांना आपल्या गप्पांमध्ये भुलवायचा म्हणजे आपल्या गोष्टींमध्ये रंगवायचा आणि ते सगळे त्याच्याकडनं थोडं थोडं विकत घ्यायचे।
म्हणून त्याला लोक काय म्हणू लागले, सपनविक्या, कारण तो आपलं स्वप्न लोकांना सांगायचा, म्हणून त्याचं नाव पडलं सपनविक्या. आणि त्यालाही ते त्या गोष्टीचं काही वाईट वाटायचं नाही. काय झालं कळलंच नाही, पण अचानकच सपनविक्या गावात यायचा बंद झाला. आम्ही रोज त्याची आतुरतेने वाट पाहायचो, पण तो यायचाच नाही. कधीतरी त्याचा विषय निघायचा आणि गावातले सगळे लोक त्याच्याविषयी भरभरून बोलायचे. महिने वर्ष उलटून गेली. एके दिवशी अचानक एक तरुण गावात आला. गावातल्या पारावर बसला. गावातील पारावर बसलेले लोक त्याच्याकडे टकामका पाहू लागले. तो तरुण सपनविक्यासारखाच दिसत होता. तोच चेहरा, तीच अंगकाठी, जणू सपनविक्याच गावात आला होता. नंतर काही दिवसांनी काय झालं, तो माणूस यायचं थांबला, म्हणजे तो येत नव्हता. खूप महिने झाले, वर्ष झालं. नंतर एका दिवशी एक तरुण सपनविक्यासारखाच दिसणारा आला आणि गावाच्या पिंपळाच्या पारावर येऊन बसला. आम्ही सगळी मुलं पाराजवळ जमलो. आमच्या गावातल्या सगळ्यात वृद्ध तात्यांनी त्याला विचारलं, कोण रे बाबा तू, कुठून आलास? तो म्हणाला, मी तुमच्या सपनविक्याचा मुलगा. गुडघे दुखीच्या त्रासामुळे बाबा बऱ्याच वर्षापासून गावोगावी जाऊ शकत नाही. पण खरं सांगू का, गावात जाणं, तिथल्या लोकांना एकत्र जमवणं, त्यांच्याशी बोलण्यासाठी सुकामेवा विकणं, हे केवळ बाबांचं एक निमित्त होतं. त्यातून त्यांना खूप आनंद मिळत असे. आपले अनुभव, आपल्या जवळचं ज्ञान इतरांना सांगावं, दुसऱ्यांना आनंद द्यावा, असं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. लोकांची सेवा करण्याचा त्यांचा हा मार्ग मला खूप खूप आवडला. नुकतंच माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं आहे. गावोगावी जाऊन वृद्ध आजारी लोकांची सेवा करायची असं मी मनोमन ठरवलं आहे. बाबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी तुमच्या गावात आलो आहे. त्याचा आवाज, बोलण्याची ढब, हसणं आम्हाला सपनविक्याची तीव्र आठवण देऊन गेलं. आम्ही सगळे गहिवरून गेलो. काय बोलावं हे कोणालाच समजेना. असंही स्वप्न असतं, एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो हे नव्यानंच आम्हाला उमगलं होतं. म्हणजे तो माणूस जो सपनविक्या होता, त्याचा मुलगा असं म्हणाला की माझ्या बाबांना लोकांमध्ये मिसळायचं खूप आवडायचं आणि आपले अनुभव दुसऱ्यांना सांगायचे आणि दुसऱ्यांना आनंद द्यायचा, हे माझ्या बाबांचं स्वप्न होतं आणि म्हणून ते तुमच्या गावाला यायचे, गावोगावी फिरायचे. आता माझं पण वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालेलं आहे, म्हणजे मी पण डॉक्टर झालो आहे. आता मी पण हेच ठरवलेलं आहे, माझ्या बाबांसारखं वृद्ध आजारी लोकांची सेवा करायची, आणि म्हणूनच मी तुमच्या गावात आलेलो आहे. आता लेखक शेवटी असं म्हणतात की एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो हे आम्हाला नव्याने समजलं होतं.